बटरस्कॉच आईस्क्रीम खात असताना त्यांना आतमध्ये काहीतरी थोडस लागलं. अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटरचा तो मांसल भाग होता तो आढळला. तुम्हाला दिसत असलेल्या या आईस्क्रीमची सध्या जोरदार चर्चा आहे, कारण या आईस्क्रीमची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. याचं कारण अत्यंत धक्कादायक आहे, कारण या आईस्क्रीम मध्ये मांसाचा तुकडा सापडल्यानं खळबळ माजली आहे. हा धक्कादायक प्रकार घडलाय मुंबईतल्या मालाडमध्ये. तक्रारदारांनी झेप्टो या ऍप वरून सामान ऑर्डर केलं होतं आणि त्यात आईस्क्रीम देखील मागवलं, पण त्यांनी ज्यावेळी आईस्क्रीम उघडलं तेव्हा त्यांना त्यात काहीतरी विचित्र असल्याचं दिसलं. या आईस्क्रीम मध्ये अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटरचा मांसाचा तुकडा असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर ग्राहकानं पोलिसांशी संपर्क करून तक्रार दाखल केली आहे. काल संध्याकाळी आमच्याकडे 26 वर्षाच्या आमच्या विभागात राहणारे तक्रारदार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी झेप्टोवरून काही सामान मागवलं होतं. त्याच्यामध्ये एक आईस्क्रीम होतं, बटरस्कॉच आईस्क्रीम खात असताना त्यांना आतमध्ये काहीतरी थोडंसं लागलं. तर त्यांनी चेक केलं तर त्यांना थोडंसं एक मांसल भाग, अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटरचा तो मांसल भाग होता तो आढळला. त्याच्यानंतर मग ते आमच्याकडे पोलीस स्टेशनला आले आणि जो मांसल भाग होता तो आमच्या ताब्यात दिला, तो आम्ही पंचनामा करून घेतला, त्यांची तक्रार नोंद केली आणि आता त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करतो. आम्ही आता ते फॉरेन्सिकला, तर आमचा एक माणूस जातोय, आम्ही फॉरेन्सिकला पाठवतोय. आणि ते जे आईस्क्रीम होतं ते कुठून आलं, कोणी दिलं, कुठे तयार झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करतो. आता हे आईस्क्रीम कुठून आणलं गेलं, ते कोणी तयार केलं याची माहिती पोलीस घेत आहेत. आणि तसंच मांसाचा तुकडा आहे की इतर काही, आणि मांसाचा तुकडा असेल तर यामागे काही मोठा गुन्हा घडलाय का याचाही तपास पोलीस करत आहेत. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.